नमस्कार मी किरण बाबळे आपण पाहत आहेत के डब्ल्यू इलेव्हन न्यूज आपल्या या विशेष कार्यक्रमात सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आहोत राहतं तालुक्यातील साकोर या छोट्याशा गावात ज्या गावाची खरी ओळख मशिनरीचं गाव म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे अशाच या गावाला आपण भेट देतोय या ठिकाणी असलेलं जे सोळंदी कुटुंब आहे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली जी सुरुवात झाली मशिनरी विकायचा त्यांचा व्यवसाय होता शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी हिताचं काम करण्याचं हे त्यांचा मानस या ठिकाणी ते करत होते आज आपण जर बघितलं दोन हजार सोळा साली त्यांनी ज्या कंपनीला सुरुवात केली शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या उपयोगी काय येऊ शकतं याच्या उद्देशानं तर त्यांनी या थ्रेशर मशीनची सुरुवात केली एक मोठं उत्पादन या ठिकाणी निर्माण केलं आणि वीर महाबली या नावानं त्यांनी ही इंडस्ट्रीज सुरुवात केली बघूया त्या कंपनीची विशेष माहिती त्या मालकांना आपण भेटणार आहोत शैलेंद्र शेठ सोळंकी जे आहेत त्यांनी अतिशय हे मोठं वटवृक्ष निर्माण केलं आहे त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत चला तर आज आपण अशा कंपनीला भेट देतोय ज्याची मुहूर्तमेळ एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली रोवली गेली खरं तर या व्यवसायाची सुरुवात प्रफुल्ल शेठ सोळुंके यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केली हा व्यवसाय म्हणजे शेतीसाठी लागणारी अवजारं व मशनरींचा आहे याच व्यवसायात आता तिसरी पिढीने दोन हजार पर्यंत व्यवसायात परराज्यातील उत्पादकांकडून मशनरी आणून विकायचं काम करता आलेत परंतु या व्यवसायातील दुसरी पिढी म्हणजे शैलेंद्र शेठ यांना लहानपणापासूनच तांत्रिक बाबींमध्ये आवड व ज्ञान असल्या कारणानं तसेच त्यांनी स्वतः दोन हजार एक सालापासून या व्यवसायाची सूत्र आपल्या हाती घेऊन महाराष्ट्रभर नाव करण्यात महाराष्ट्र झालेत परंतु हा व्यवसाय करीत असताना अनेक शेतकऱ्यांना मशिनरीबाबत येत असलेल्या अडचणी व तक्रारी ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचत असत त्यावेळेस त्यात करायचे बदल सदरील विक्री करत असलेल्या कंपनी मालकांसोबत चर्चा करूनही त्यात काही निष्पन्न होत नसे कारण कुठलीही कंपनी यांनी सुचवलेल्या बदलावर सकारात्मक विचार घेऊन बदल करण्याची मानसिकता त्यांची दिसून येत नव्हती अखेर या सर्व बाबींना कंटाळून त्यांनी दोन हजार सोळामध्ये स्वतः उत्पादन उतरण्याची व शेतकऱ्यांच्या हिताची व गरजेचे असे गुणवत्तापूर्वक थ्रेशर मशीन उत्पादन करण्याचं ठरवून वीर महाबली ब्रँडने सर्वोत्तम व कार्यकुशल असे थ्रेशर मशीनचं उत्पादन सुरू केलं अगदी अल्पावधीत त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनानं शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला अजोड 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 क्वालिटी आजोड़ विश्वास कामगिरी थ्रेशर मशीन शेतकऱ्यांपर्यंत पुरवला ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन कॉपीराइट व टेस्ट रिपोर्ट ही या कंपनीला प्राप्त झाल्यानं शेतकऱ्यांना सबसिडीचाही लाभ घेता आला दरवर्षी त्यांच्या उत्पादनाला वाढत्या मागणीमुळे शक्य तितका पुरवठा करता येणं शक्य नसल्यानं अनेक शेतकऱ्यांची त्यामुळे नाराजी होत होती मागील वर्षाच्या काळात थ्रेशर मशीनच्या घवघवीत यशानंतर काळाच्या गरजेप्रमाणे व शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आता महाबली येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासूनच थ्रेशर मशीन मधील नवीन क्रांती घेऊन एक नवीन मॉडेल शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल करताय व सोबतच मुरघास बनवण्यासाठी लागणारे ट्रॅक्टर चलित कुट्टी यंत्राचंही अत्यंत गुणवत्तेचं उत्पादन सुरू करण्यात आलंय नमस्कार किरणजी तुम्ही आलात त्याबद्दल अगोदर तर तुमचा धन्यवाद आता ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बरीचशी आमची ओळख अगोदर तर दिलेली आहेच आमच्या सर्व बघणाऱ्या व्हिवर्सना शेतकरी बंधूंना परंतु थोडक्यात जर अजून थोडीशी माहिती देण्याचं जर ठरलं किंवा जर आपण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जर व्यवस्थित काम केलं तर त्या माध्यमातून एक अगोदरची माहिती अशी की एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ह्या दुकानाची सुरुवात झाली शेतीविषयक सर्व मशिनरींची विक्री करण्याचा जो एक उपक्रम सुरू केला आमच्या वडिलांनी तो आम्ही आस्थागाय तिथपर्यंतच घेऊन आलो आहेत परंतु एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जो विक्री व्यवसाय चालू त्यांनी केला त्यातून जी प्रगती त्यांनी साधली अनेक शेतकऱ्यांबरोबरपर्यंत ते पोहोचलेत गुणवत्ता त्यांनी जी आजपर्यंत टिकून ठेवली तेच सगळे संस्कार त्यांनी आम्हाला दिलेत का शेतकऱ्यांना जे काही पुरवायचं आहे ते पुरवा पूर्वा, पैसा हा माध्यम त्यांनी कधी ठेवला नाही आणि तोही आम्ही कधी पुढे तसा कधी विचार केला नाही परंतु हा व्यवसाय करत असताना ज्या ज्या कंपन्यांचे काम आम्ही करत गेलो त्या त्या कंपन्यांपर्यंत ज्यावेळेस आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी किंवा त्यांच्या अडचणी किंवा त्यांनी सुचवलेले बदल ज्यावेळेस आम्ही त्यांना सुचवायचो किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या समोर ती सगळ्या गोष्टी मांडायचो परंतु हळूहळू असं लक्षात यायला लागलं का ते फक्त आमचं ऐकतायत ऐकून घेतायत आणि आम्ही तिथून निघून गेल्यावर त्याच्यावरती कुठली प्रकारची कार्यवाही होत नाही आहे किंवा ते बदल त्या मशीनमध्ये होत नाही आहेत मग पुढची स्टेप काय असावी की जेणेकरून आपण शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या हिताचं काय उत्तम उत्तम काम करू शकतो अशा दृष्टीने मग आम्ही एक निर्णय घेतला की आम्ही उत्पादन करण्या करण्याचं ठरवलं थ्रेशर मशीनचं त्याला कारण फक्त एकच ठरलं की आम्हाला जे उत्पादन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे ते अतिशय उत्तम आणि अतिशय गुणवत्तापूर्वक असावं आणि बदलत्या काळानुसार त्याच्यामध्ये जे काही गोष्टी होणं अपेक्षित आहेत ते आमच्याकडून होणं गरजेचं आहे किंवा आम्ही ते करावं जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे मग एकोणावीसशे सोळा आपलं दोन हजार सोळामध्ये आम्ही उत्पादन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आम्ही महावीर मशीन इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना केली त्या कंपनीच्या अंतर्गत आम्ही वीर महाबली ब्रँडनी आमचं थ्रेशर मशीनचं उत्पादन सुरू केलं ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या ज्या काही त्यांच्या गरजे गरजा होत्या ज्या तक्रारी होत्या त्या आम्ही सर्व त्याच्यातून काढून एक उत्कृष्ट उत्पादन आम्ही शेतकऱ्यांसमोर ठेवलं आणि अल्पावधीत शेतकऱ्यांनीही त्याला खूप पसंती दिली कारण की त्याचे रिझल्ट त्यांना तसे मिळत गेलेत त्याची कामगिरी त्यांना तशी मिळत गेली ह्या प्रवासामध्ये हळूहळू पुढे सरकत असताना दोन हजार एकवीस बावीसमध्ये आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन काहीतरी तंत्रज्ञान घेऊन शेतकऱ्यांसमोर यावं आणि ज्या काय त्यांना अडचणी अजून येत आहेत त्याचं निवारण करण्यासाठी एक नवीन मशीनची निर्मिती आम्ही सुरुवात केली जे दोन हजार तेवीसमध्ये त्याचं संशोधन पूर्ण करून दोन हजार चोवीसमध्ये आम्ही त्याला मार्केटमध्ये घेऊन येतो आहेत परंतु त्यासोबत आणखीन मुरघाज बनवण्यासाठी ज्या काही मशीनची कडबाकुट्टीची गरज असते त्याही मशीनचं उत्पादन आम्ही दोन हजार चोवीसच्या पहिल्या महिन्यापासून आम्ही आता सुरुवात केली आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो एक टॅगलाईन आमची आहे की अजोड विश्वास अजोड कामगिरी आणि अजोड क्वालिटी ह्या उक्तीनुसार आम्ही आता काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि आमच्यासमोर जी कॉम्पिटिशन आहेत जे आव्हान आहे ते हलक्या प्रतीच्या सोबत आहेत परंतु त्याचा कुठलाही विचार न करता फक्त एकच विचार आम्ही करतो आहे का जे काही उत्पादन आम्हाला द्यायचं आहे ते नंबर एक द्यायचं आहे क्वालिटीमध्ये असेल टेक्निकल वाईज असेल त्याची कामगिरी वाईज असेल हा एक सगळ्यात महत्त्वाचा मोठा एक उद्देश घेऊन आम्ही पुढे चाललो आहे परंतु किरणजी आज मी तुमच्या माध्यमातून एक लोकांना निवेदन करतो आहे निवेदन असं आहे का बघा काळ बदलला आहे स्पर्धेचं युग झालेलं आहे प्रत्येक माणसांना एक प्रकारची स्पर्धा निर्माण झालेली त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मग ज्यावेळेस ग्राहक आमच्यापर्यंत नवीन ग्राहक कुठला आमच्यापर्यंत ज्यावेळेस पोहोचतो आणि त्याच्या डोक्यामध्ये एक जी कल्पना असते की मला राहत्यामध्ये गेल्यानंतर कुठेतरी माझा दोन पैशांचा फायदा झाला पाहिजे किंवा मला ती वस्तू स्वस्त मिळाली पाहिजे परंतु माझ्या अभ्यासानुसार किंवा माझ्या अनुभवानुसार असं काही शक्य होत नाही चांगली गुणवत्तापूर्वक जर तुम्हाला वस्तू घ्यायची असेल तर तुम्हाला त्या प्रकारचा रेटही त्या वस्तूला द्यावा लागतो माझं आज तुम्हाला एक आव्हान ह्या लोकांना शेतकऱ्यांपर्यंत एकच आव्हान मी आज करतो आहे की तुम्ही राहत्याला ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस ज्यावेळेस आमच्याही तुम्ही ऑफिसमध्ये येतात आमच्या दुकानात येतात त्यावेळेस आम्हाला तुम्ही प्रश्न विचारा की की शेटजी ह्या उत्पादनामध्ये काय नवीन आहे कुठलं तंत्रज्ञान याच्यामध्येच उत्कृष्ट आलेलं आहे हे काय काम करणार आहे त्याच्याने तुम्हाला काय फायदा होईल किंवा तुमच्यासोबत जे इतर क इतर जे शेतकरी जोडलेले गेलेले आहेत त्यांना तुम्ही कुठला फायदा करून देणार आहात या सगळ्या गोष्टीचा अगोदर अभ्यास करा अगोदर मशीन काय आहे ते जाणून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या रेटवरती या फक्त रेट हा एकच डोक्यामध्ये उद्देश घेऊन तुम्ही मार्केटमध्ये फिरू नका कारण की जर तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हालाही टिकायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता क्वालिटीवरती लक्ष द्यावं लागणार आहे त्याच्या कार्यपद्धतीवरती लक्ष द्यावं लागणार आहे म्हणजेच तुम्हाला नंबर एकवरती जाण्यासाठी नंबर एकचीच वस्तू खरेदी करावी लागणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा अगोदर विचार घेऊन कस्टमरला मी आव्हान करतो की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा अगोदर आमच्याबरोबर करा त्याचे सगळे उत्तरं आम्ही तुम्हाला देतो त्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला समजून अगोदर इथं सांगू आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती येऊ त्यानुसार दुसराही महत्त्वाचं महत्त्वाचा मुद्दा की आम्ही स्वतः एक उत्पादन करणारे आहोत याचा अर्थ शेतकऱ्यांना आम्ही आमची सर्विसही पुरवतो कितीही लांब आमचा कस्टमर असेल तर ता आम्ही त्यांना आमचा जो टेक्निकली हेड आहे किंवा आमचे जे टेक्निकली माणसं आहेत जे त्याची ट्रायल देणारे माणसं आहेत याची फ्री ऑफ सर्व्हिस आम्ही लोकांना पुरवतो जेणेकरून त्यांनाही त्याचा कुठलाही त्रास होता कामा आम्हाला किंवा त्याच्यातली त्यांना गुणवत्ता कळावी हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आम्ही घेऊन व्यवसायाला जी सुरुवात केली अगदी जसे कारखानदारीमध्ये आलो विक्री व्यवसायातून कारखानदारीत आलो आणि लोकांनी भरघोस त्याचा आम्हाला प्रतिसादही दिला आहे त्याबद्दल मी शेतकऱ्यांचं शेतकरी बांधवांचं अगो त्याचंही मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि हेच मला जे स आज ह्या माध्यमातून सुचवायचं होतं की आम्ही कुठला व्यवसाय करतो आहे कुठली वस्तू बनवतो आहे ती कशी बनवतो मा, आहे त्यात आम्ही काय गुणवत्ता देतो आहे सर सरकारी सबसिडी मा मान्यता आमचं मशिनरी आहेत की सरकारी स सर्व प्रकारच्या सबसिडींमध्ये त्याचा लाभ शेतकरी घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीचं अगोदर महत्त्वाचा विचार करणं हे शेतकऱ्यांचं काम आहे आपण साकुरीतल्या सोळंकी बंधूंच्या ज्या जी कंपनी आहे थ्रेशर कंपनी त्या कंपनीला भेट देतो आहे खरंतर शेतकऱ्यांसाठी एक वेगळं काहीतरी करायची जिद्द घेऊन इथपर्यंत ते आलेत चला बघूया ती कंपनी कशी आहे आणि त्यांच्याशी आपण हितकूच साधूया खरं तर किरणजी यांचा आग्रह होता की नाही तुमच्या कंपनीला आम्हाला भेट द्यायची आहे त्यांच्या खातर आज आत्ता त्यांच्यासोबत आपण आपल्या कंपनीत आलेलो आहे वीर महाबली ह्या थ्रेशर उत्पादन आणि कडवाकुट्टी मशीनचं उत्पादन करणाऱ्या कंपनीत आपण आलो आहे आता जर आपण आपल्या कंपनीत आलोच आहे तर आमच्या सर्व शेतकरी बांधवांना मी एक आव्हान करतो आहे की तुम्ही ज्यावेळेस इथे येतात मार्केटमध्ये येतात तर आमच्या कंपनीला तुम्ही आवर्जून भेट द्या आम्ही काय काम करतो आहे कशाप्रकारे उत्पादन करतो आहे त्याच्यासाठी कुठलं रॉ मटेरियल आम्ही वापरतो आहे टेक्निकली आम्ही काय कसं लोकांना सुविधा देतो आहे त्याचे रिझल्ट लोकांना काय मिळतात ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कंपनीत या आमच्या कंपनीत भेट द्या ते सगळं जाणून घ्या परंतु एक महत्त्वाचा मुद्दा मी अजून याच्यामध्ये नमूद करू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस शेतकरी बांधव ग्राहक आमच्याकडे ज्यावेळेस रेटचा विषय काढतात भावाचा विषय काढतात तर मला ह्या माध्यमातून एकच सांग सांगतो आहे की जर आम्ही ह्या मशीनचं उत्पादन करू शकतो तर याच्यापेक्षा दहा किंवा पंधरा हजार रुपये कमी कमी गुणवत्तेचं म मशीन आम्ही का उत्पादन करू शकत नाही त्यात असं कुठं काय अवघड आहे कुठलं वेगळं त्याच्यामध्ये कुठलं काय सायन्स आहे नाही परंतु जे जे ब्रीद आम्ही घेऊन चाललेलो आहोत की अजोड क्वालिटी अजोड कामगिरी आणि अजोड विश्वास त्याला पात्र ठरण्यासाठी आम्हाला शेतकरी बांधवांना त्या प्रतीचं मशीन द्यावंच लागणार आहे आणि त्या प्रतीचंच काम घेऊन आम्ही पुढे जातो आहे आणि त्याचा भरभरून प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांकडून मिळतो आहे परंतु मी सांगितलेल्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी नक्कीच विचार करणं गरजेचं आहे का जर एखादं उत्पादन एखादं मशीन आमच्यापेक्षा दहा पंधरा हजार रुपयांनी जर स्वस्त मिळतं आहे तर ते का मिळतं आहे हे तुम्ही आमच्याकडून समजून घ्या आम्ही निश्चित तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजून सांगू आणि त्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे का आपल्याला उत्कृष्ट उत्पादनाकडे जायचं आहे का आज फक्त स्वस्ताकडे वळायचं आहे आणि तो क्षणिक फायदा असतो तो कायमस्वरूपीचा फायदा नाही आहे तो फक्त आज विकत घेण्यापुरताच फायदा आहे की जे आज मी दहा हजार वाचवलेत किंवा पंधरा हजार वाचवलेत तर याच्यासाठी सजग व्हा जागृत व्हा तुम्ही स्वतः सगळं अगोदर क्वालिटीच्या जे निकष असतात ते कसे पूर्ण केले जातात आमच्या कंपनीत हे सगळं जाणून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं हितगूत साधणारं हे सोळंकी कुटुंब खरं तर तिसऱ्या पिढीतून आता चौथ्या पिढीत या ठिकाणी येत आहे त्या त्याचे जे प्रोपरायटर आहेत जे प्रेम सोळंकी आहेत त्यांना खरं तर या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचं बाळकडू या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशीही गप्पा मारणार आहोत चला तर बघूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रेम शैलेंद्र सोळंकी या वीर महाबली कंपनीचा प्रोपरायटर तुम्हाला आग्रहाचं निवेदन करतोय आपलं जर कधी थ्रेशर मशीन व कुट्टी मशीन घेण्याचा विचार झाला आपल्या डोक्यात ही कल्पना आली तर न अगदी नक्की तुम्ही आमच्या साकुरी इथे शोरूम व कंपनीला भेट द्या जाणून घ्या आम्ही काय काम करतो कसं काम करतो व आमचे उत्पादन झालेले मशीन घेतल्यानंतर तुमचं उत्पादन कसं वाढू शकतो कसं तुम्हाला शेतकरी मि जे मित्रांना तुम्हाला कसा फायदा करून देत येईल हे तुम्ही आमच्याकडून जाणून घ्या त्याच्यासाठी तुम्ही एकदा नक्की आमच्या कंपनीला व शोरूमला भेट द्या धन्यवाद